नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. आदिवासी भागातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभे करून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालघर तालुक्यातील वरई इथल्या ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीनद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना एका प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. पाहूयात. शेतीच्या कामात महिलांना रोजगारांच्या संधी वाढल्या आहेत, पण हे आकडे खरे असले तरी यात ग्रामीण आणि शहरी भागातील फरक अधोरेखित झालेला नाही. पण त्याचवेळी ग्रामीण भागात त्यांना मिळणारे इतर रोजगार कमी झाले. अशा परिस्थितीत केवळ शहरी भागाचा विकास होऊन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचाही विकास होणे गरजेचे आहे. तर याच ग्रामीण भागाचा विचार करता किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट ही आदिवासी भागातील गरजू आणि इतर गरीब वर्गातील महिलांना घरच्या घरी रोजगार करता यावा या उद्देशाने शिलाई मशीनद्वारे प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. पूनम, ह्या ज्या महिला आहेत, त्यांचं 25 महिला आहे, त्यांना तुम्ही कशा प्रकारे म्हणजे मशीन टोटल मशीन किती आणि त्यांना तुम्ही कशा प्रकारे शिकून आणि कशा प्रकारे त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवतात? आता किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे किशोर सरांनी ह्यांच्यासाठी महिलांसाठी सध्या इथे 13 मशीनी उपलब्ध करून दिल्या आहेत. ह्याच्यामध्ये 4 मशीन आहेत ज्या विदाऊट मोटर आहेत, बाकी 6 मशीन आहेत त्या मोटरवाल्या आहेत म्हणजे स्पीडने काम करू शकतील. असं एक ओव्हरलोक मशीन आहे जी 5 थ्रेडवाली असते, तसं त्यांना शिकवलं जाणार आहे ते कसे थ्रेड वगैरे लावायचे स्पीडने काम करण्यासाठी. आता हे मशीन शिकण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त 20 ते 25 दिवस पुरेसे आहेत. त्यानंतर त्यांना कटिंग वगैरे समजावलं जाणार आहे, पण ते कटिंग समजावल्यानंतर ते आम्ही बाहेरून कटिंग करून आणून देणार आणि त्यांना त्यांच्याकडून शिवून घेणार आहे. असं तर 25 महिला आहे, तर किती महिलांना मशीन? 13 मशीन आहे. मग पहिले किती लोकांना शिकून नंतर बसवल्यानंतर त्यांना? आता 13 मशीनी आहेत म्हणजे 13 मधल्या एक ओव्हरलोक आहे म्हणजे 12 मशीनीवर 12 जणी बसतात. बाकीच्या महिलांना इथे कटिंग कैची कशी चालवायची, फॅब्रिक कसं कटिंग करायचं, हे छोटी छोटी जी आहेत ना वस्तू ते त्यांना इथे शिकवल्या जातात. मग त्या बाकीच्या 12 महिला इथे येतात आणि बाकीच्या तिथे बसतात, असं करून त्यांना ॲडजस्ट करतो आम्ही. इथे सकाळचं टायमिंग काय आणि किती वाजेपर्यंत? म्हणजे सकाळी आम्ही मी इथे 10:30 येते आणि महिला 11 वाजता येतात. 11 ते 4 वाजेपर्यंत ते इथे काम करतात, त्याच्यामध्ये एक छोटासा लंच टाईम असतो त्यांचा. ह्या ग्रामीण भागात गरजू आणि इतर महिलांना हा रोजगार मिळतो, हा प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळतोय. तर मॅडम, तुम्हाला ह्यांना शिकवताना आणि ह्या शिकून ह्यांना खरोखर चांगल्या प्रकारे रोजगार पण मिळणार आहे ह्या गावात, तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे ह्यांना रोजगार मिळत्यानंतर तुम्हाला आनंद होईल, म्हणजे तुम्ही ह्यांना शिकवतात तुम्हाला कसं वाटतं? ऍक्च्युली माझा शिकण्याचा हेतू हाच होता की मी शिकल्यानंतर दुसऱ्यांना शिकवेन आणि ते ज्ञान पुढे वाढवेन. तर मी ऍक्च्युली थँक्यू सांगते किशोर सरांना की त्यांच्या पूर्ण टीमला की त्यांनी मला हे क्लास चालवण्यासाठी नेमलं आणि शुद्ध, तर त्यांच्यासाठी थँक्यू. आणि खरंच किशोर सर, धनंजय सर, उपेंद्र सर, नीट, ह्या सगळ्या आशिष सर, असे सगळे मिळून ही एका पूर्ण टीम आहे. त्यांच्याशिवाय हा झालाच नसता प्रोजेक्ट. त्यांनी घरी घरी जाऊन महिलांना गोळा केलं आणि पर्यंत आणलंय. त्यांची क्लासपर्यंत येण्या जाण्याची सोय सुद्धा केन सिटी करते, म्हणजे एक मॅजिक आहे, त्या मॅजिकने ते घरी त्यांचं येण्या जाण्याचं ते ठरवलेलं आहे. आता ते शिकतायत, खूप चांगल्या पद्धतीने ते शिकतायत, खूप लवकर शिकून ते 2 पैसे कमवणार आहेत. तर आनंद त्यांनाही होत असणार आणि मला पण होतोय, आमच्या पूर्ण केन सिटी टीमला होणार आहे. आणि परत एकदा आमच्या सर्वांतर्फे मी थँक्यू सांगते किशोर सरांना. खरोखरच ह्या महिला जे आहे यांना एक प्रकारे मुस्लिम ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जो रोजगार मिळणार आहे ते ह्या रोजगार म्हणजे ह्या प्रशिक्षणातून ते खरोखर स्वावलंबी आणि सक्षम बनते. तर या ट्रस्टचे अनेक अशा योजना आहेत आणि वेगवेगळे प्रशिक्षण वेगवेगळ्या गावात चालूही आहे. गरजू विद्यार्थ्यांपासून तर शेतीसाठी अगदी भात वाटपाचं कामही ही ट्रस्ट करते. या ट्रस्टच्या माध्यमातून पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात इथल्या नागरिकांना व महिलांना चांगलं प्रोत्साहन आणि रोजगारही मिळत आहे आणि या वरई गावात प्रशिक्षण देण्याचं काम सुरू असून या महिलांनाही पुढे मशीनी देऊन त्यांना घर बसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. आपल्या बरोबर आता दहिसरतर्फे मनोहर ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत मिलांची, तुम्ही काय सांगणार आहे? हे प्रशिक्षण चालू आहे, मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे अजून किती योजना आहेत आणि ते कुठे कुठले राबवले जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट हे गेली 7 वर्षापासून आपल्या या भागामध्ये कार्य करत होते. कुडे, गुंदावे, दहिसर, त्याच्यानंतर इकडे खैरे, ढेकाळे, वेलोली या भागामध्ये त्यांचं कार्य चालू आहे.
आणि नुसते हे फक्त मशीन क्लासच त्यांनी सुरू केलं असं नाही तर वर्कर लोकांना कडकात कोंबड्या पाळायला दिल्या, त्यांच्यापासून उत्पन्न घेण्यास त्यांना प्रोत्साहन दिलं, त्याचबरोबर शेतीसाठी भात वाटप केलं, झाडे लागवडीसाठी झाडं दिली, म्हणजे प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना एक 15 झाडं दिलेले त्यांनी वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे शालेय शिक्षणासाठी वह्या वाटप, ड्रेसेस वाटप करतात, काही कंपास वगैरे जे शाळेच्या विद्यार्थ्यांना लागते ते सगळं ते वाटप करतात. त्याचबरोबर खैरे गावात त्यांनी आता म्हणजे सायकल वाटप केले गरजू विद्यार्थ्यांना. हा असे त्यांचे उपक्रम अनेक आहेत. त्याचबरोबर हा जो मशीन क्लासचा उपक्रम आहे हा त्यांनी राबवताना मीच आलेलो होतो उद्घाटन करायला इकडे, मला सरांनी बोलवलं होतं. तर त्यांचा एक उद्देश असा आहे की गरजू ज्या महिला आहेत त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी एक चांगला दोन पैसे कमवावेत, आपल्या कुटुंबाला उपयोगात आणावे, पैसे आणावेत किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्याचा उपयोग व्हावा, आपल्या हा घर चालण्यासाठी असा एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठरलेला आहे. ह्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना ते स्वतः मशीन पुरवणार आहे. त्याचबरोबर त्यांचा सरांचा उद्देश आहे, धनंजय सर, आशिष सर, उपेंद्र सर, ह्या लोकांनी हा उपक्रम इथे राबवतात ते लोक. आणि त्यांचा एक उद्देश आहे की ह्या महिलांना पुढे कंपन्यांची वगैरे कामं मिळाली, जर एखाद्या कंपनीचे ड्रेस किंवा अशी शिवण्याचं काम मिळालं तर ते त्यांना द्यायचं आणि त्याच्यातून त्यांना चांगले पैसे मिळतील असा एक त्यांचा उद्देश आहे. त्या उद्देशाने त्यांनी मशीन क्लास सुरू केला आहे. अतिशय उत्तम प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारचा हा प्रश्न सुरू करण्यात आला आहे. खरोखर असं जर प्रत्येक गावात ह्या योजना राबवण्यात आल्या तर ग्रामीण भागातील महिला आहे ते खरोखर सक्षम आणि स्वावलंबी बनते. तसेच किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट ही प्रशिक्षण देत असताना यावेळी या महिलांकडून व इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांकडून विना शुल्क म्हणजेच त्यांच्याकडून एक पैसा न घेता अगदी त्यांना येण्या जाण्यापासून गाडीचीही सोय करून देते. आपल्याबरोबर किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्टचे इन्चार्ज आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार. सर काय सांगणार तुम्ही ह्या प्रशिक्षण देण्यात येत आहे ते, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार, तुमचं काय इथे वर्क असतं काम असतं? मी गेल्या 2 वर्षापासून किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करतो. किशोर मुसले चॅरिटेबलचे बरेच असे उपक्रम आहेत का, त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो. उदाहरणार्थ हिसाऱ्यात भात लागवड झाली, त्याच्यानंतर भाजीपाल्यासाठी आम्ही बियाणं झालं, त्याच्यानंतर त्यांना लागणारी खते झाली, त्यांनी फवारण्या झाल्या, हे सगळं आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. आणि त्याच्यानंतर अंगणवाडीचे पौष्टिक आहार, म्हणजे आपल्या भागात कुपोषण जास्त आहे, तर त्याच्यामुळे आपण त्यांना पौष्टिक लाडू देतो. त्याच्या म्हणजे आता आम्ही मनोहर 3 मध्ये काम करतोय, त्याच्यात 26 अंगणवाड्या आहेत आणि असंच आम्ही काम पुढं चालू ठेवू. आपल्याबरोबर किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्टचे एम्प्लॉई आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. ते ह्या ट्रस्टबद्दल काय सांगणार आहे सर, तुम्ही ह्या ट्रस्टबद्दल काय सांगणार, ह्या जे योजना आहेत ते कुठे कुठे राबवणार आहे त्याची चिंता किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट. किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट करते 5 गावांमध्ये काम केलं जातं. 5 गावांमध्ये विशेष करून शेतीसंदर्भात भाजीपाला आणि वेगवेगळे उपक्रम आहेत, जसे की कडकनाच्या कोंबड्या वाटप, अंगणवाडीत काळू वगैरे, असं जे बरेचसे उपक्रम आहेत ते केम सिटीमार्फत चालवले आहेत. या व्यतिरिक्त जी अशिक्षित मुलं आहेत किंवा त्यांच्यासाठी बरीच आहेत सध्या रोजगार आहेत, त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग दिले जातात, जसं काही मोबाईल व्यतिरिक्त आकाच प्रोसेस दिलेला आहे वसई त्याच्यामध्ये दिली आहे. हां, त्यांना सर्व फील्ड कोर्समध्ये होतं, जसं की मॅजिक वगैरे आणि याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग सारखे म्हणजे बरेचसे असे कोर्स आहेत ते त्यांच्या तर्फे दिले जातात. मला साधारण 2 वर्ष झाली या ट्रस्टमध्ये काम करतो. मला खूप छान वाटतं कारण आपली ट्रस्टतर्फे जी कामं चालतात ना टोटल सेवक समाजसेवी समाजसेवी समाज, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो समाजसेवी करण्यासाठी. आणि ते सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये केले जाते. त्या संस्थेचा मेन उद्देश हाच आहे की लोकांचा रोजगार वाढावा आणि त्यांनी स्वतः डेव्हलप व्हावं. इथल्या महिलांचाही या प्रशिक्षणाला प्रतिसाद मिळत आहे, तर या भागातील महिलांनी या किशोर चॅरिटेबल ट्रस्टचे खूप आभारही मानले आहे. आता आपण ज्या इथल्या महिला प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. ते काय सांग, तुम्ही काय सांगणार, तुम्ही ह्या गावातलेच आहे आणि तुम्ही जे प्रशिक्षण येऊन रोज घेतात तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला एक प्रकारे रोजगार पण मिळणार आहे, तर तुम्ही काय सांगणार, कसं वाटतं तुम्हाला? या हा मशीनचा आम्हाला किशोर मुसले सरांनी हा
मशीनचे ट्रेनिंग दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आणि आम्ही या खेड्यातल्या बाया आहोत, स्त्रिया, आम्हाला हे मशीनचं ट्रेनिंग त्यांनी दिल्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. आम्ही आम्हाला त्याच्यातून 2 पैसे मिळावे याच्यासाठी आम्हाला आम्ही म्हणजे त्याची हे करतो. त्यांनी जे प्रयत्न केलं त्यांचं एक प्रकारे उपकारच आहे. आम्ही ते आम्हाला जणू काही ते येत नाही, पण आम्ही त्याचं शिकून पुढे उपयोग करू आणि 2 पैसे कमवायला शिकू. आणि असंच ट्रेनिंग आम्हाला आमच्या सरांनी द्यावं आणि अजून असं पुढचं ट्रेनिंग आम्ही घेत राहू. जणू काही नाही आलं तरी पण हळूहळू आम्ही हे ट्रेनिंग घेत राहू आणि शिकू. तुम्ही काय सांगणार आहे तुम्हाला इथे तुमचा आज कितवा दिवस आहे आणि तुम्हाला कसं वाटतं? माझा 9वा दिवस आहे आणि हे उपक्रम राबवल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहेत त्यांचे की आम्हाला ह्या मशीन आम्हाला स्वतः शिकायला मिळतील. आम्ही स्वतः घरचे थोडेफार कपडे शिवू शकतो, दुसऱ्यांचे शिवू शकतो आणि 2 पैसे आम्हाला मिळू शकतात. त्यांच्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी. आपण थोड्या उघड्या डोळ्याने आपल्या गावाकडे इथे असलेल्या नैसर्गिक संसाधनाकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की ग्रामीण भागात सुद्धा उद्योगाच्या, व्यवसायाच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण आपण कधी त्यांच्याकडे संधी म्हणून बघितलेच नाही. त्या संधी आपण खरोखर हेरल्या तर वैयक्तिक विकासाबरोबर संपूर्ण गावाचा व गावाबरोबर परिसराचा विकास करण्याची ताकद आपण निर्माण करू शकतो. या महिला या प्रशिक्षणाने खरोखरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यास सक्षम होतील. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.